सेतु अभ्यास इयत्ता दुसरी विषय भाषा कौशल्य ध्वनीची जाण संकल्पना शब्द ओळख। मुलांनो मी फळ्यावरती एक शब्द लिहित आहे त्याकडे नीट लक्ष द्या। तर मी फळ्यावरती शब्द लिहिलेला आहे क पा ट कपाट हा शब्द लिहिलेला आहे। तो आणखीन एकदा नीट ऐका क पा ट कपाट। तुमच्यासाठी प्रश्न आहे तुम्ही आता जो शब्द ऐकला त्याच्यातील सुरुवातीचा आवाज कोणता ते सांग। गुड, सुरुवातीचा आवाज क असा होता। मधला आवाज कोणता? गुड, मधला आवाज पा असा होता। शेवटी येणारा आवाज कोणता? गुड, शेवटी येणारा आवाज ट असा होता। लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला आवाज ओळखायचा आहे, अक्षर ओळखायचे नाही। त्यामुळे वर्गातील सर्वच्या सर्व मुलांनी याचे उत्तर देणे अपेक्षित आहे। पुढील शब्द आहे का क नी स कनीस। या शब्दातील सुरुवातीचा आवाज कोणता? गुड, क। मधला आवाज कोणता? गुड, नी। शेवटचा आवाज कोणता? गुड, स। पुढील शब्द आहे का ब द क बदक। या शब्दातील मधला आवाज कोणता? गुड, द। सुरुवातीचा आवाज कोणता? ब। शेवटचा आवाज कोणता? क। पुढील शब्द आहे का स म ई सम ई। या शब्दातील शेवटचा आवाज कोणता? गुड, ई। सुरुवातीचा आवाज कोणता? स। मधला आवाज कोणता? म। पुढील शब्द आहे का उ ख ळ उखळ। या शब्दातील मधला आवाज कोणता? गुड, ख। सुरुवातीचा आवाज कोणता? उ। शेवटचा आवाज कोणता? ळ। ळ याचा उच्चार अचूक करा। समोरील चित्र ओळखा। पोपट पो प ट। या शब्दातील मधला आवाज कोणता? प। शेवटचा आवाज कोणता? ट। सुरुवातीचा आवाज कोणता? पो। समोरील चित्र ओळखा। टेबल टे ब ल। या शब्दातील शेवटचा आवाज कोणता? ल। मधला आवाज कोणता? ब। सुरुवातीचा आवाज कोणता? टे। अशा तीन अक्षरी जास्तीत जास्त शब्दांचा सराव करा। तुमच्या लक्षात आले असेलच की प्रत्येक अक्षराला विशिष्ट ध्वनी असतो, तसेच प्रत्येक अक्षराला विशिष्ट आवाज असतो। सेतू अभ्यास इयत्ता दुसरी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।